हेलो। हाँ सर, बोला उसे आता आवाज। ये तो है ना, सर्वांना नमस्कार। हेलो, आवाज येतोय सर? हो येतो सर, येतो। नमस्कार, गुड मॉर्निंग। शुभ सकाळ। सूर्य अस्ताला जात असताना सर्वांच्या समोर एक प्रश्न पडला आणि सूर्याला देखील प्रश्न पडला की माझ्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल। त्यावेळी एक पंक्ती पुढे आली आणि ती म्हणाली की यानंतर माझ्या परीनं प्रकाश देण्याचं काम मी करेन, मी करेन। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी शिष्यवृत्ती महाराष्ट्र कार्यशाळा जी आयोजित केलेली आहे ती सुवर्ण संधी ज्यांनी निर्माण करून दिली, त्यांचे प्रेरणास्थान माननीय आदरणीय टेमकर साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, सन्माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर, सन्माननीय सर्व उपशिक्षणाधिकारी, त्याचबरोबर सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, टेक्नोसेवी सर्व शिक्षक, मार्गदर्शक शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुक्यामध्ये ही शिष्यवृत्तीची जी परंपरा आहे ती अधिक जोमानं पुढे नेण्याचं काम आमचे आदरणीय गट शिक्षणाधिकारी कमळकर साहेब यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्यांच्या कामाचं जे नियोजन आहे ते अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे आणि तशा स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी तुमच्या या जिल्ह्यामध्ये आता दिसतंय। तर आमचे आदरणीय गट शिक्षण अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील आणि आमचे केंद्र प्रमुख असतील, त्यांचं नियोजन म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा ज्यावेळी म्हणजे फेब्रुवारीला परीक्षा असते त्याच्यापूर्वी जवळजवळ 7 ते 8 शिष्यवृत्ती सराव चाचण्या घेतल्या जातात। त्या संदर्भामध्ये एक शिष्यवृत्ती कमिटी तालुका स्तरावरती विषयनिहाय गठीत केलेली असते आणि त्यांच्याकडून अगोदर प्रश्नपत्रिका काढून घेतली जाते आणि मग ती प्रश्नपत्रिका या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला काही वेळास एका महिन्यामध्ये 2 टेस्ट होऊन त्याचं तालुका स्तरावरती नियोजन करून ज्या त्या दिवशी ऑफलाईन घेऊन निकाल लावला जातो आणि निकाल लागल्यानंतर म्हणजे शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा जेव्हा निकाल लागतो त्यावेळी आदरणीय गट शिक्षण अधिकारी प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्याचं स्वतःच्या खर्चानं जाऊन बुके देऊन आणि प्रशासनामार्फत अभिनंदनाचं पत्र देऊन त्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारतात आणि हेच प्रेरणास्थान या ठिकाणी या आम्हा सर्व शिक्षकांना या ठिकाणी उपयोगी ठरतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आमच्या कागल तालुक्यामध्ये 12 लाख रुपयाचा शिष्यवृत्ती गंगाजळी नावाचा एक निधी उभा केलेला आहे आणि तो सर्व निधी शिक्षकांनी दिलेला आहे। तो ह्याच्यासाठी की ते 12 लाख रुपये काही देणगीदार असतील, पालक असतील, शिक्षक असतील आणि ते 12 लाख रुपये शिक्षकांच्याच पतसंस्थेमध्ये ठेवून त्याच्या व्याजातून शिष्यवृत्तीच्या सत्काराचा कार्यक्रम अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये हॉलमध्ये घेतला जातो आणि सदर कार्यक्रमाला दरवर्षी सन्माननीय मंत्री महोदय
या ठिकाणी उपस्थित ठेवून त्यांच्या हस्ते सीईओ असतील, शिक्षणाधिकारी असतील यांच्या शुभ हस्ते आम्हा सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ केला जातो. आणि हीच गोष्ट प्रेरणा देणारी आमच्या तालुक्याला या ठिकाणी ठरते आणि त्यामुळंच आमचा हा कागल तालुका चालू वर्षी सर्वाधिक राज्य गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी येणारा किंवा आमचा सर्वाधिक विद्यार्थी येणारा या ठिकाणी ठरलेला आहे. तर मित्र हो, या परीक्षेमध्ये आज आपण मराठी विषयाचे इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती पेपर क्रमांक 1 मध्ये आपण वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आता या घटकामध्ये आपण जर प्रश्नपत्रिका पाहिली तर या प्रश्नपत्रिकेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 2 विभाग पडतात. घटक वेगळे वेगळे, परंतु तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून त्याचे 2 विभाग पडतात आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्षात तुम्ही वाचलेल्या भागावरती प्रश्न येणे हा एक भाग झाला, म्हणजे पूर्व वाचनावर आधारित. आणि दुसरा भाग येतो की तुम्ही पूर्वी वाचलेल्या नाही अशा भागावरती काही प्रश्न येतात आणि असे काही घटक असतात. तर अशा घटकामध्ये उतार असेल, जाहिरात असेल, बातमी असेल, कविता असेल, सुसंगत वाक्याचा परिषद असेल, संवाद असेल, या गोष्टी तुम्ही पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अनुभवलेल्या नसतात. म्हणजे तुम्ही ते अनसीन पॅसेज असतात. इयत्ता 10वीला सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज म्हणजे पुस्तकातील काही उत्तरे आणि पुस्तकाबाहेरील काही उत्तरे येतात आणि तशा प्रकारचे हे या ठिकाणी हा घटक या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी या ह्याच्यासाठी 24% भारांश आहेत आणि याच्यामध्ये एकूण आपल्याला 6 प्रश्न म्हणजे 12 गुण या ठिकाणी आपल्याला याच्यावरती मिळू शकतो. आपण मित्रो, तुम्ही सर्वांनी शिक्षक बंधू भगिनींनी असेल, पालकांनी असेल, सर्वांनी पाहिलं असेल, त्या सर्वांमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की शिष्यवृत्तीचं परीक्षेचं मेरिट हे फक्त मराठी विषयावर ठरतं असा माझा अनुभव आहे. कारण बघा, गणितला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 मूलभूत क्रिया जर अगदी परफेक्ट मुलांच्या असतील तर आपण पैकीच्या पैकी गणित विभागाला मार्क मिळवू शकतो. त्याचबरोबर बुद्धिमत्ता विभागालाही तेच मार्क मिळवू शकतो. परंतु भाषा विषयामध्ये 100% मार्क्स, म्हणजे तो इंग्रजी पेपर असेल किंवा मराठीचा पेपर असेल, त्याच्यामध्ये 100% गुण मिळण्याची खात्री नसते. आणि याचं कारण म्हणजे आता आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत ती या ठिकाणी मुख्य ते कारण आहे असं आपल्याला लक्षात येईल. या घटकावर आधारित या ठिकाणी आपण जर इथून पाठीमागच्या शासकीय परीक्षेमध्ये आलेले प्रश्न पाहिले तर 2017 साली उतारा आणि कविता आपल्याला आलेली दिसेल. 2018 साली उतारा आलेला होता आणि बातमी आलेली होती. म्हणजे उतार्यावरती 3 प्रश्न आणि कवितेवरती 3 प्रश्न आणि दुसऱ्या वर्षी तसंच उतार्यावरती 3 प्रश्न आणि बातमीवरती 3 प्रश्न. 2019 साली उतारा आणि पुन्हा कविता आलेली होती. 2020 साली उतारा आणि जाहिरात आलेली होती. 2021 साली तुम्हाला या ठिकाणी उतारा आणि कविता आलेली होती. 2022 साली देखील उतारा आणि कविता आलेली होती आणि गेल्या वर्षी 2023 साली उतारा आलेला नव्हता आणि बातमी आणि कविता आलेली होती. आता हा तक्ता विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समोर का ठेवलेला आहे? तुमच्या सराव परीक्षेमध्ये, तुमच्या आता होणाऱ्या सराव परीक्षेमध्ये यानुसार तुमचे प्रश्न आले पाहिजे. तर आपण अचूक ध्येयापर्यंत जाण्यास, म्हणजे एखादा सिलेबस आपण म्हणजे कुठल्याही परीक्षेची तयारी करताना आपण जसा सिलेबस डोळ्यासमोर ठेवतो, तसा सिलेबस जर डोळ्यासमोर ठेवला तर आपल्याला अचूक दिशेनं अभ्यास करायला मिळतो.
आणि त्या दृष्टिकोनातून यावर्षी जर आपण अंदाज केला तर कदाचित कदाचित म्हणतोय मी, तर उतारा आणि जाहिरात या दोन गोष्टींना प्राधान्य येण्याची शक्यता आहे. आता तुमच्या समोर मी एक तीन शब्द लिहिलेले आहेत, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतात. मी एक दोन विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी ते शब्द जरासे पटकन वाचावेत. सर, मुलांना म्यूट केलेले आपण. होय का? हा चालेल. म्हणजे आणि शिक्षक? शिक्षक पण म्यूट आहेत, फक्त म्यूट आहे. मॅडम आणि मी तिघच माईक चालू करू शकतोय. चालेल. एक दोन मिनिटासाठी जरा थोडं चालू करता येईल, एखाद्या मिनिटासाठी? ओके सर, लगेच करतो. हा चालू करा. विद्यार्थ्यांना म्यूट करा सर. सर ओके. विद्यार्थ्यांनी या तीन शब्दांचं वाचन केलेलं आहे, तर ते वाचन साधारण माझ्या माहितीप्रमाणे असं झालं बघा, शार्दूल विक्रीडित, नंतर वाचन करते वेळी शार्दूल विक्रीडित, नंतर वाचन करते वेळी शार्दूल विक्रीडित, दुसऱ्या शब्दाच्या वेळी सुद्धा थोडस असंच झालं, महा महोपाध्याय. त्यानंतर तिसऱ्या शब्दाच्या वेळी अष्टाहिक, अष्टांहिक पर्व, अष्टानिक पर्व. आता बघा, हे मीही शब्द असेच अडखळीत मुलांना वाचले, शिक्षकांना देखील मी मुद्दाम असे अडखळीत वाचले, किंवा तुम्ही देखील हे शब्द वाचताना विद्यार्थ्यासमोर ज्यावेळी आपण हे शब्द मांडू त्यावेळी हे शब्द वाचताना थोडस अडखळल्यासारखं जाणवलं. आता याचं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही विचार करूया. आता हे विद्यार्थी त्यांना मुळाक्षरांची किंवा वाचायला येत नाही ही समस्या नाहीये याच्यामध्ये, तर हे शब्द त्यांच्या नजरेसमोर काही विद्यार्थ्यांच्या समोर, 100% मी असं म्हणणार नाही, परंतु काही विद्यार्थ्यांच्या समोर हे प्रथम शब्द आलेले, त्यामुळे त्यांनी काय केलं, प्रथम हे करताना ह्या अक्षरांची जुळवाजुळव केली. आता समजा साधा शब्द आहे अचपळ, हा शब्द आहे अचपळ, अचपळ, हा दोन प्रकारे मी वाचता येईल. अचपळ म्हटलं तर त्याचा अर्थ मंद होईल, आणि अचपळ म्हटलं तर तो खोडकर असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपण कसा वाचला त्याच्यावरनं त्याचा थोडासा अर्थ घेतला, परंतु हे तीन शब्द वाचत असताना विद्यार्थी थोडस अडखळत वाचले. याचं कारण काय मानसशास्त्रीय दृष्ट्या बघितलं आपण तर, हे शब्द वाचत असताना त्यांच्या नजरेसमोर हे प्रथम शब्द आलेले, आणि ज्यावेळी त्यांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वाचन केलं त्यावेळी त्यांनी गतीनं वाचण्याचा प्रयत्न केला, म्हणजे शार्दूल विक्रीडित, महामहोपाध्याय, अष्टनिक पर्व, हे शब्द नंतर. म्हणजे आता तुम्ही जर शाळेमध्ये जाऊन हे घातला अपरिचित विद्यार्थ्यांसमोर ज्यांनी हे शब्द वाचलेले नाहीत, तर हे अडकळीत वाचतील, पण ह्या विद्यार्थ्यांसमोर घातलं तर हे विद्यार्थी पटकन वाचतील. का? त्यांनी आज सकाळी या तासाला हे शब्द वाचलेले. आणि नेमकी हीच स्थिती या ठिकाणी उतारा वाचना किंवा असेल जाहिरात असेल बातमी असेल कविता असेल यावेळी ही स्थिती होती. कारण ही कविता असेल बातमी असेल जाहिरात असेल किंवा उतार असेल हा त्या विद्यार्थ्यांच्या समोर प्रथम आलेला असतो. मग हे वाचन करत असताना काही माझ्या म्हणजे माहितीप्रमाणे अनुभवाप्रमाणे या ठिकाणी मी तुमच्यासमोर काही मुद्दे ठेवलेले की प्रथम काय करावं, उतारा असेल जाहिरात असेल बातमी असेल किंवा कविता असेल, याचं
विद्यार्थ्यांनी वाचन करावं. आता जनरली म्हणजे आम्ही देखील या शिष्यवृत्ती परीक्षेचा ज्यावेळी गांभीर्यानं अभ्यास केलेला नव्हता किंवा अनुभव पाठीशी नव्हता, त्यावेळी काय करायचं, हा मुलांनो हा काही शिकवायचा भाग म्हणजे शिक्षकांसाठी मी थोडस बोलतोय. जनरली थोडस काय वेळा असं हे होतं की मुलांनो हा ह्याच्यामध्ये काय शिकवायचं नाहीये म्हणजे फारसं, तर तुम्ही हा उतारा वाचा आणि त्याच्या खाली काय काय प्रश्न आहेत ते बघा, उत्तर शोधा उतार्यातून, आणि तुम्हाला जर काय नाही आलं तर मला विचार. जनरली उतारा असेल, कविता असेल, जाहिरात असेल, याच्या संदर्भामध्ये फळा किंवा खडू घेऊन शिकवण्यासारखा हा भाग नाही. माझ्या समोर सुद्धा तुम्हाला हा सांगत असताना म्हणजे आता आज हे तुमच्या समोर मार्गदर्शन करताना किंवा ही कार्यशाळा घेताना की याच्या समोर शिकवायचं काय, जनरली असं असतंय की हा उतारा वाचा, तुम्ही कविता वाचा, जाहिरात वाचा, त्याच्या खालचे प्रश्न वाचा आणि तुम्ही हे सोडवा आणि काय तटलं काय नाही आलं, कुठली उत्तर चुकली तर तेवढी मला विचारा. शिक्षक मित्रांनो, जिथं सोपं असतं तिथं चुकण्याचा धोका जास्त असतो, आणि इथं ज्या विद्यार्थ्याचं ज्या शिक्षकाचं शब्द भांडार भरपूर आहे, शब्द भांडार म्हणतोय मी, ज्याचं शब्द भांडार भरपूर आहे असे विद्यार्थी किंवा शिक्षक या घटकाच्या बाबतीत त्यांची तयारी जी आहे ते उत्तम करून घेऊ शकतात, हा माझा अनुभव आहे. आणि यासाठी हे देखील तुम्ही जाणीवपूर्वक शिकवलं पाहिजे, म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता हे शिकवायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर आता आपण पुढं ज्यावेळी एखादा उतारा येईल त्यावेळी आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण मी तुमच्या समोर काही मुद्दे ठेवलेले की पहिल्यांदा उतारा, जाहिरात, बातमी किंवा कवितेचं वाचन करायचं. आता हे वाचन केल्यामुळं काय होईल, विद्यार्थी प्रथम वाचनामध्ये समजपूर्वक वाचन करत नाही, समजपूर्वक म्हणतोय मी, किंवा आकलनपूर्वक वाचन करत नाही. आत्ता जसं वाचलं त्या विद्यार्थ्यांना, आत्ता तो अक्षरांची किंवा शब्दांची जुळवाजुळव करत वाचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आकलन हे माझ्या मते उतारा सोपा असेल तर 50-60% आकलन होईल, आणि नंतरच्या ह्याच्यावरती दुसऱ्या वाचनामध्ये तो आकलनयुक्त वाचनाकडं विद्यार्थी वळतो. म्हणून प्रथम दर्शनी ज्यावेळी विद्यार्थी उतारा, जाहिरात, बातमी किंवा कविता असेल ते प्रथम दर्शनी वाचून घ्यायचं. ते वाचल्यानंतर विद्यार्थ्यानं प्रश्न आणि उत्तर सर्व वाचायची, म्हणजे ती कविता असेल, बातमी असेल, जाहिरात असेल, उतारा असेल, ते सर्व वाचायचं. आता हे वाचल्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा काय होतो बघा, की प्रश्न उत्तर वाचल्यामुळं प्रश्न काय आहे त्यामुळं दुसऱ्या वाचनाच्या वेळी उताऱ्याचा अर्थ समजण्यास मदत होतो, म्हणजे या उताऱ्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे याचा प्रश्नावरून उताऱ्याचा काही वेळा अर्थ लावण्यास मदत होतो. दुसरी गोष्ट की काही वेळेस पर्याय बाद पद्धत वापरावी, म्हणजे काही त्यांना अपरिचित शब्द येतात आणि काही परिचित शब्द पर्यायामध्ये असतात, पर्याय बाद पद्धत वापरायची. दुसरी गोष्ट महत्वाची, सर्व पर्याय वाचावेत विद्यार्थ्याने. 2005 साली शिक्षक मित्रांना मी एक उदाहरण म्हणजे सांगू इच्छितो माझ्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये. त्या विद्यार्थ्याला त्यावेळी म्हणजे पाठ्यांशाचा भाग देखील होता, म्हणजे मराठीचा भाग पेपर झाल्यानंतर, गणिताचा पेपर झाल्यानंतर त्याच्यामध्ये परिसर अभ्यास असेल, इतिहास असेल, विज्ञान असेल, सामान्य विज्ञान या विषयाचे देखील 15 प्रश्न असायचे. असे 2005 साली साधारणपणे शिष्यवृत्तीचा पॅटर्न होता, म्हणजे इतर विषयांचे देखील 15 प्रश्न असायचे आणि त्या एका पेपरला इतिहासमधला एक प्रश्न असा आलेला होता की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले होते आणि त्याला पर्याय दिलेले होते. 1 नंबरला पर्याय दिला होता गंगाभट्ट, 2 नंबरला पर्याय दिला होता गांगभट्ट,
तीन नंबरला पर्याय दिला होता गग भट्ट आणि चार नंबरला पर्याय दिलेला होता गागा भट्ट. आता याच्यामध्ये माझा एक अत्यंत हुशार विद्यार्थी हा प्रश्न चुकलेला होता. का? वाचनाला केलेली गडबड. त्याने गंगा भट्ट उत्तर लिहिलेलं होतं, म्हणजे त्यानं फक्त अक्षरच बघितलं, ग ग आणि भट्ट एवढंच बघितलं, त्याच्यावरचा अनुस्वार बघितला नाही, काना बघितला नाही. आणि या पर्यायाचं उत्तर होतं चार नंबरला गागा भट्ट. आणि सगळे पर्याय समान दिसत होते. म्हणजे विद्यार्थी कोणत्याही विषयाचा पेपर सोडवत असताना त्या विद्यार्थ्यानं सगळे पर्याय वाचणं, म्हणजे सर्व विषयांसाठी हे सूचना आहे, सर्व पर्याय वाचणं हे अत्यंत आवश्यक आहे. कितीही त्याला उत्तर लवकर मिळू देत, म्हणजे पहिल्या पर्यायालाच उत्तर मिळू देत किंवा दुसऱ्या पर्यायाला उत्तर मिळू देत किंवा तिसऱ्या पर्यायाला उत्तर मिळू देत, त्यानं चौथा पर्याय देखील वाचायचाच, म्हणजेच उर्वरित पर्याय देखील त्यानं वाचायचंच. कारण काही पर्याय असे असतात की जे वाचनामध्ये तुम्हाला फसवलं जात. पेपर तयार करणं, प्रश्न तयार करणं खूप सोपं असतं, म्हणजे प्रश्नपत्रिका काढत असताना अनुभव असा येतोय. पर्याय तयार करणं खूप कठीण असतं, कारण त्या पर्याय तयार करत असताना विद्यार्थी कुठं अडकेल, कुठं फसेल याचा विचार पेपर सेटर करत असतात. काही वेळेला त्या पेपर सेटरना एकेका प्रश्नाचे पर्याय निश्चित करताना एक एक दिवस जातो, इतके पर्याय फसवे दिले असतात. आणि नेमकं शासकीय परीक्षेमध्ये प्रश्न सोपा असतो, परंतु पर्याय इतके फसवे दिलेले असतात की त्याच्यामध्ये अगदी आपण सहज फसून जातो. आणि हुशार विद्यार्थी तर या ठिकाणी पटकन फसून जातात. कारण का? त्यांना वाटतंय, त्यांनी गृहित केलेलं असतं की हे असंच आहे. आणि हाच ड्रॉबॅक या ठिकाणी होतो आणि विद्यार्थी फसतो. दुसरी गोष्ट आपल्याला या उतारा सोडवताना की मनाची उत्तरं घालायची नाही. म्हणजे आपल्याला काही मनाची उत्तरं माहीत असतात, ती मनाची उत्तरं त्या उतारावर आधारित किंवा कवितेवर आधारित त्याच्यामध्ये घुसडायची नाहीत किंवा घालायची नाहीत. कारण उतारामध्ये जे अपेक्षित आहे त्याच्यावर आधारितच, किंवा कवितेत जे अपेक्षित आहे त्यावर आधारितच आपल्याला काय करावे लागतात, पर्याय निवडावे लागतात. दुसरी गोष्ट, या ठिकाणी वाचन करत असताना प्रश्नाला अधोरेखित करायला विद्यार्थ्यांना शिकवा. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवा की या ठिकाणी विरुद्धार्थी असलेला शब्द विचारलेला आहे, नसलेला शब्द विचारलेला आहे, विरुद्ध लिंगी शब्द विचारलेला आहे, हे वाचन करताना विद्यार्थी गडबड करतो. त्यामुळे प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी अधोरेखित करायला शिकवा. सर्व विद्यार्थ्यांना नीट ऐकू येते ना सर? खूप माझी गडबड होते वगैरे सांगताना असं काय होतंय का सर? नाही, खूप व्यवस्थित ऐकू येते सर, काही प्रॉब्लेम नाही. डिस्प्ले पण आहे ना व्यवस्थित सर? एकदम व्यवस्थित आहे सर. ओके ओके. कारण काय झालं, मी तयार केलेली पीपीटी होती आणि ऐन वेळेला ती पीपीटी हँग झाली आणि ती कामच येणार, म्हणजे पेनड्राईव्ह मध्ये केलेली होती शाळेमध्ये आणि तो हँग झाला, त्यामुळे मग रात्री मला पुन्हा हे सगळं लिहून काढावं लागलं आणि मग तुमच्या समोर सादर करतोय. तर आपण पहिल्या मुद्द्याला आलोय की पहिल्यांदा उतारा, कविता, जाहिरात किंवा बातमी वाचली, पुन्हा प्रश्न उत्तर वाचली. प्रश्न उत्तर वाचण्याचा फायदा काय, की आपल्याला उतार्यामध्ये नेमकं काय विचारलंय हेही समजलं आणि उतार्याचा अर्थ लावण्यास मदत होतो. विद्यार्थी काय करतो, प्रश्न वाचलाय लगेच त्याचं उत्तर निश्चित करतो आणि उतार्याचं आकलन न करता या ठिकाणी उत्तर एका प्रश्नाची उत्तर दोन प्रश्न उत्तर चुकवून जाऊ शकतो किंवा दोन प्रश्नांची उत्तर मिळवून जाऊ शकतो, असे काही प्रश्न असतात. मग काही वेळा काय होतंय, पहिल्यांदा अंदाज चुकलेला असतो, गोल रंगवलेला असतो आणि दुसऱ्या वेळी तो बदलता येत नाही. त्यामुळं सगळे प्रश्न आणि पर्याय वाचल्यामुळं एक विचारांची शृंखला तयार होते आपल्या. आणि विचारांची शृंखला, हा म्हणजे या तिन्ही प्रश्नांमध्ये हे तीन पर्याय जर घेतले तर ही विचारांची शृंखला, मग ती सुसंगत वाक्याच्या परिषदामध्ये असेल किंवा उतार्यातील प्रश्नामध्ये असेल, ती शृंखला जुळते त्या विद्यार्थ्यांची. आपण ज्यावेळी प्रत्यक्षात उतारा वाचणार आहोत त्यावेळी आपल्याला थोडस लक्षात येईल, तर त्यावेळी आपल्याला आपल्याला समजून जाईल. पुन्हा काय करायचं, उतारा, कविता असेल किंवा जाहिरात किंवा बातमी असेल, मी तिन्ही विषयावरती एकदम बोलायला लागलोय. म्हणजे ह्याच्यातला अर्थ असा घ्यायचा
की उतारा एकदा वाचला, प्रश्न उत्तर वाचली की पुन्हा उतारा वाचायचा. कवितेवरचे प्रश्न सोडवताना देखील तसंच, कविता वाचली, प्रश्न उत्तरे वाचली, पुन्हा कविता वाचली आणि नंतर पुन्हा प्रश्न वाचायचे. तसंच बातमीच्या बाबतीमध्ये की प्रथम बातमी काळजीपूर्वक वाचली, त्याचे सगळे पर्याय वाचले, उत्तरं पण वाचले, प्रश्न वाचले, उत्तरं वाचली आणि नंतर न पुन्हा ती जाहिरात वाचली किंवा बातमी वाचली आणि नंतर पुन्हा मग आपण उत्तर निश्चितीकडे जाणार आहे. म्हणजे असा क्रम या ठिकाणी, हे लक्षात ठेवा या ठिकाणी, हे दोन चार मुद्दे जे तुमच्या समोर दिलेले आहेत. तर चौथ्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी उत्तर निश्चिती करणार आहे. आता आशय या ठिकाणी जे दिलेलं आहे त्या उतार्यामध्ये असेल, कवितेमध्ये, जाहिरातीमध्ये किंवा बातमीमध्ये, तो आशय विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे. वर्णन काय दिलेलं आहे हे समजणं गरजेचं आहे. अपरिचित शब्दांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. अपरिचित शब्दांचा अर्थ काही वेळा नाही समजला तर पर्याय बाद पद्धती या ठिकाणी वापरायची आणि तो या ठिकाणी नीट समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा. आता हे उतारा शिकवत असताना आपण तुम्ही आम्ही शिकवायचं शिकवायचं म्हणजे काय की आपण परिपाठ घेतो. नेमकं बघा, एखाद्या दिवशी इन्स्पेक्शन असतील, मनीषा मॅडम समजा इन्स्पेक्शनला आलेले आहेत आणि आपण विद्यार्थ्यांची खूप छान तयारी करून घेतलेली असते आणि परिपाठामध्ये बातमी वाचन नावाचा एक भाग असतो आणि तो बातमी वाचन करायला लागतो आणि एका हुशार विद्यार्थ्याला, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याकडे, तू चांगलं वाचन करतोस, तू बातमी वाचन तुझ्याकडे घ्यायचं आणि तो नेमका बातमी वाचन करते वेळी अडकतो. असं का होतं? तर त्यांना काय झालेलं असं, ती बातमी त्याच्या पण कडे पण ओव्हर कॉन्फिडन्स असतो, परिपाठाला सादर करण्यापूर्वी अगोदर त्यानं वाचलेली नसते, तो डायरेक्ट परिपाठाला तो बातमी वाचतो आणि ते अडखळतो. मग आपण म्हणतो काय मर्दा लेखा, तुला बातमी वाचता आली नाही एवढी, एवढा कायम सगळा छान पुढे पुढे करतोयस आणि तुला बातमी वाचायला आली नाही. दोष त्याचा नाही, त्यांना आणखीन एकदा सादर करण्यापूर्वी जर वाचलं असतं तर त्यानं व्यवस्थित वाचलं असतं आणि तिथं त्याचा कॉन्फिडन्स नडला की मला काय बातमीचा सराव करायला लागतोय, म्हणून त्यानं डायरेक्ट वाचण्याचा प्रयत्न केला आणि तो अडखळला. नेमकं असंच आपलं या उतार्याच्या अवतीमध्ये होते. आता मग आपण परिपाठाला एखाद्या महत्वाच्या दिनाबद्दल माहिती सांगतो, सणाबद्दल माहिती सांगतो, तर ती विद्यार्थ्यासमोर आपण व्यक्त झालं पाहिजे. आता मी वरती एक शब्द असा घेतला होता, महामहोपाध्याय. महामहोपाध्याय हा शब्द तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रपतींना सन्माननीय म्हणून, म्हणजे आदरणीय म्हणून या ठिकाणी उपाधी लावली जाते. माननीय आमदार आपण असं म्हणतो, आदरणीय मुख्याध्यापक म्हणतो, माननीय सरपंच म्हणतो, तसं राष्ट्रपतींना महामहोपाध्याय ही उपाधी लावली जाते. अष्टाणिक पर्व हे जैनांच्या बाबतीमध्ये, जैन समाजामध्ये पर्व साजरं केलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की आपण आता नुकताच दिवाळी सण साजरा केलेला आहे, मग दिवाळी सणाबद्दल विद्यार्थी चर्चा आपण दिवाळी सुट्टीनंतर केलीच असेल विद्यार्थ्यांशी किंवा विद्यार्थ्यांनी देखील सांगितलं असेल. मग दिवाळीचे महत्वाचे दिवस विद्यार्थ्यांना सांगा म्हटल्यानंतर बघा सांगता येतात काय 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 केलं, तर ती म्हणतात की आम्ही लक्ष्मीपूजन केलं, त्यानंतर भाऊबीजेला बहिणीनं भावाला ओवाळलं, अमावास्येला लक्ष्मीपूजन केलं, बलिप्रतिपदा केली, गायवासराची पूजा केली वगैरे विद्यार्थी उत्तर देतात. तर त्यांची शृंखला जर बघितली तर ह्या शृंखलेची माहिती देत असतानाही विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये अशी भर पडेल की अश्विन आणि कार्तिक या दोन महिन्यामध्ये हा सण येतो. म्हणजे दोन महिन्यामध्ये म्हणजे काय की अश्विन महिन्याच्या उत्तरार्धात शेवटच्या आठवड्यात आणि कार्तिक महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या दोन महिन्यामध्ये हा सण येतो. त्याची तिथी जर बघितली म्हणजे हे सुसंगत वाक्याच्या परिच्छेदाला तुम्हाला उपयोगी पडू शकेल. कसं बघा, तर या ठिकाणी दिवाळी टिंबा टिंबा या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते. तर याच काय आपण सांगू शकतो, वसुबारस या दिवशी दिवाळीमध्ये वसुबारसला गाय वासराची पूजा केली जाते. आता गाय वासराला दुसरा शब्द गोवत्स पूजा केली जाते. गोवत्स पूजा केली जाते म्हणजे गो म्हणजे गाय, वत्स म्हणजे गायीचं वासरू, गोवत्स पूजा केली जाते. त्यानंतर धनत्रयोदशी असते, धन म्हणजे पैसा. त्यानंतर नरक चतुर्दशी असते,
त्यानंतर अमावस्या येते. अमावस्या झाल्यानंतर बलिप्रतिपदा येते आणि बलिप्रतिपदा झाल्यानंतर भाऊबीज म्हणजे यमद्वितीया साजरी केली जाते आणि दिवाळीचा सण या सणाचा शेवट होतो. आता याच्यामध्ये शिकवत असताना आता काय एवढं महत्वाचं सांगायचं, तर दिवाळी सणाचे म्हणजे अश्विन महिन्यातले ह्याच्यातले बघा वसुबारस म्हणजे कृष्ण पक्षातला 12वा दिवस बारस वसुबारस आला. धन त्रयोदशी म्हणजे कृष्ण पक्षातली त्रयोदशी म्हणजे 13वा दिवस कृष्ण पक्षातला अश्विन महिन्यातला ती तिथी त्यांना आपण सांगू शकतो. नरक चतुर्दशी नरकासुराचा वध केला चतुर्दशी कृष्ण पक्षातली चतुर्दशी. त्यानंतर अमावस्या आली म्हणजे तो अश्विन महिना संपला तिथं. आणि अश्विन महिना संपल्यानंतर पुन्हा प्रतिपदा ही तिथी आली म्हणजे बलिप्रतिपदा बळीराजाची पूजा केली जाते. आणि शेवटीला काय आलं भाऊबीज म्हणजे यमद्वितीया म्हणजे शुक्ल पक्षातले ह्या दोन तिथ्या आल्या याच्यामध्ये. म्हणजे हा भाग ज्यावेळी त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगेल त्यावेळी त्यांचा शब्द भांडार वाढेल. असंच आपण ऋतूंची माहिती देतो किती विद्यार्थी म्हणजे तुम्ही आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःच्या ज्ञानाची पडताळणी करा की उपऋतूंची नावं क्रमाने सांगा बघूया. विद्यार्थ्यांना विनंती आहे एक मिनटं सर जरास माईक विद्यार्थ्यांचा अनम्यूट करा आणि एक दोन विद्यार्थ्यांना फक्त बोलण्याचं आवाहन करा की उपऋतूंची नावं क्रमाने सांगायला विनंती करा सर जरा. हॅलो हॅलो. हा सर बोलला ना. हा एक मिनिट किंवा दोन मिनिटं थोडंसं अनम्यूट करा विद्यार्थ्यांना आणि उपऋतूंची नावं जरासं विद्यार्थी क्रमाने सांगू देत. त्यांना उपऋतूंची नावं माहिती आहेत फक्त ती क्रमाने सांगण्याचा प्रयत्न करू दे. हा एखाद्या विद्यार्थ्यांना सांगा त्या एखाद्या विद्यार्थी सांगत असताना दुसऱ्या विद्यार्थ्यांना कृपया शांत बसा. हा आणखीन एकानं सांगा त्या विद्यार्थ्याचा क्रम. ज्येष्ठ आषाढ श्रावण. एक मिनिट ते बाळ मराठी महिन्यांची नावं सांगेल उपऋतूंची नावं सांगायला मी विनंती केली आवाहन केलेलं आहे. आणखीन एखादा विद्यार्थी हे करा म्यूट करा विद्यार्थ्या. आता काही विद्यार्थ्यांनी म्हणजे सांगितलं म्हणजे एका विद्यार्थ्यानं बरोबर सांगितलं दुसऱ्या विद्यार्थ्यानं थोडस मराठी महिने सांगितले. एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये असं असेल ग्रीष्म वर्षा हेमंत शिशिर वर्षा वसंत वगैरे असं असेल परंतु हेच क्रमानं त्या विद्यार्थ्याला ऋतूंची नावं माहिती असणं गरजेचं आहे. कारण याच्यावरती समजा म्हणजे माहिती आपण द्यायला लागलो तर त्यांच्या वैशिष्ट्याबद्दल सुद्धा माहिती दिली पाहिजे. म्हणजे वसंत ऋतू झाडांना पालवी येते ऋतूंचा राजा वसंत मानला जातो कुकिळीचे कुजन होतं आंब्याच्या झाडाला मोहर येतो ग्रीष्म ऋतूमध्ये कडक उन्हाळा असतो वर्षा ऋतूमध्ये पावसाळा असतो शरदामध्ये टिप्पूर चांदणं पडतं हेमंत ऋतूमध्ये गुलाबी थंडी पडते. आता गुलाबी थंडी थंडी या शब्दाला गुलाबी हे काय आहे विशेषण आहे बोचरी थंडी कडाक्याची थंडी थंडीला विशेषण लावून सांगितलं मी. शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते म्हणजे ही वैशिष्ट्य ही त्याला माहीत झाली आणि क्रम. आता ही क्रम सांगताना विद्यार्थी थोडस बऱ्याच वेळा गोंधळ होतो किंवा तुमचा आमचा सुद्धा गोंधळ होतो तर त्यांना सहा अक्षर फक्त सांगा वगरी वश हेशी. वगरी वश हेशी याचा अर्थ काय व म्हणजे वसंत ग्री म्हणजे ग्रीष्म व म्हणजे वर्षा श म्हणजे शरद हे म्हणजे हेमंत आणि शी म्हणजे शिशिर. आता पानगळ झाली की नवीन पालवी येते मग पानगळ कधी होते शिवटीला होते म्हणून शिशिर ऋतू शिवटीला वसंत ऋतू सुरुवातीला येतो. आणि ह्या पद्धतीनं ह्या विद्यार्थ्यांचं शिकवत असताना म्हणजे पर्टिक्युलर मी हा तुम्हाला उतारा शिकवत आहे असं आपण म्हणू शकत नाही परंतु विद्यार्थ्यांशी एखादा सण असेल उत्सव असेल
परिपाठाच्या वेळी किंवा वर्गामध्ये चर्चा करत असताना त्यांचं शब्द भांडार वाढवणं गरजेचं आहे. परिसराचं ज्ञान पालकांनी सुद्धा नेणं गरजेचं आहे. काही पालक सुद्धा याच्यामध्ये कदाचित ऐकत असतील. विद्यार्थी पेट्रोल पंपावरती गाडीवरती तुमच्या सोबत बसलेला असतो आणि एखादं तिथं लाल एक सिलेंडर तिथं दिसतं किंवा वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात. तो विद्यार्थी विचारतो की हे लाल भरून का ठेवलंय, ह्याच्यात वाळू का भरून ठेवल्या, हे सिलेंडर का ठेवलंय इथं. आपल्याला माहित असतं, परंतु आपल्याला त्यांना व्यक्त होणं गरजेचं आहे की पेट्रोल हा ज्वालाग्रही पदार्थ आहे, अतिशीघ्र ज्वालाग्रही पदार्थ आहे. जर लागली तर वाळू मिळती आग विझवायला मदत होते. याच्यामध्ये अग्निशमक हे यंत्र आहे, याच्यामध्ये बाहेर पडणारा वायू किंवा पावडर जे आहे त्याच्यामुळे आग विझते. वाहतुकीचे नियम, रस्ता पार करताना प्रथम टिंबाटिंबा पाहावे. मग आपण रस्ता तर पार करतो, तुम्ही आम्ही पार करतो, बघा प्रथम विद्यार्थी डावीकडे म्हणेल का उजवीकडे म्हणेल, विचार करा तुम्ही. म्हणजे या ह्या गोष्टीचं पालकांनी सुद्धा परिसरामध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची आपल्याला माहीत असणारी योग्य उत्तर विद्यार्थ्यांसमोर व्यक्त होणं गरजेचं आहे की ज्याने त्याचं शब्द भांडार वाढेल, परिसराबद्दल ज्ञान वाढेल आणि ते आकलन या ठिकाणी कविता असेल, उतार असेल, बातमी असेल, जाहिरात असेल यांचं आकलन वाढवायला मदत होईल. आणि प्रत्येक उतार्यावरती किंवा कवितेवरती विद्यार्थी मित्रांनो एक गुगली प्रश्न असतो, एक यॉर्कर चेंडू टाकलेला असतो आणि तो विद्यार्थी जो सोडवतो तो विद्यार्थी निश्चित यशस्वी होतो, कारण तो मेरिटचा प्रश्न असतो. आता काही मेरिटचे प्रश्न कसे असतात, आता प्रत्यक्षात आपण काय करूया, या ठिकाणी उताऱ्याकडे जाऊया. सर्व विद्यार्थ्यांना उतारा व्यवस्थित दिसतोय का बघा. तर त्या उताऱ्याचं वाचन साधारणपणे मी या ठिकाणी करतोय. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा, असा या ठिकाणी काय दिलेला आहे, म्हणजे प्रश्न दिलेला आहे. आणि एक मी उतारा तुमच्या समोर सादर करतोय बघा. डॉल्फिन हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. कृपया सर जरा माईक आता विद्यार्थ्यांचा अनम्यूट करा आणि विद्यार्थ्यांनी मी वाचन करताना फक्त शांत ऐका फक्त. कृपया सर माईक जरा अनम्यूट करा. ओके. डॉल्फिन हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. डॉल्फिनच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात. डॉल्फिन हा प्राणी पाण्यामध्ये राहतो. या प्राण्याच्या प्रजाती समुद्र आणि गंगा नदीमध्ये आढळतात. डॉल्फिन हा प्राणी सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो. डॉल्फिन हा समूहाने राहतो. त्यामध्ये 10 ते 12 डॉल्फिनचा गट असतो. हा प्राणी कंपन करणारा आवाज काढतो आणि तो आवाज एखाद्या घटकाला आदळल्यानंतर त्याच्याकडे परत येतो. डॉल्फिन हा मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. मी उतारा प्रथम वाचलेला आहे, आपण नियमाप्रमाणेच थोडस जाऊया. वरील उतार्यात कळप या अर्थाचा कोणता शब्द आला आहे? पर्याय एक आहे गट, बोलू नका सर आवाज येत नाही. प्रश्न दुसरा असा आहे, वरील उतार्यानुसार सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता? एक नंबर आहे डॉल्फिन, दोन नंबरला आहे प्राणी, तीन नंबरला आहे मानव आणि चार नंबरला आहे गंगा. प्रश्न तिसरा आहे, अ डॉल्फिन समूहाने राहतो, ब डॉल्फिन सर्वात बुद्धिमान प्राणी नाही आणि क डॉल्फिन हा प्राणी अंडी घालतो.
पर्याय एक आहे अ ब व क बरोबर, पर्याय दोन आहे अ व ब बरोबर, पर्याय तीन आहे फक्त अ बरोबर, पर्याय चार आहे अ व क बरोबर। आता विद्यार्थी मित्रांना मी तुमच्या थोड्याशा चुका सांगतो, तुम्ही उत्तर काय सांगितली याच्याशी मी काही बोलणार नाही, उत्तर बरोबर असेल चूक असेल तो भाग वेगळा, परंतु आपण जी चर्चा करायला लागलोय ती चर्चा करत असताना आपण असा मुद्दा लक्षात घेतला होता की प्रथम आपण उताऱ्याचं वाचन करायचंय, प्रश्नोत्तराचं वाचन करायचंय, पुन्हा उतारा वाचायचाय आणि नंतर उत्तर निश्चिती करायची, अशी आपण चर्चा केली होती। परंतु तुम्हाला घाई झाली की ह्याचं उत्तर सर हे आहे, दुसऱ्याचं उत्तर हे आहे, तिसऱ्याचं उत्तर हे आहे, आणि हेच नेमकं विद्यार्थ्यांनो परीक्षेमध्ये मारक ठरत, मारक ठरत म्हणतोय। कारण काय होतं, हे आकलनयुक्त प्रथम वाचन झालेलं आहे आणि प्रथम वाचन होत असताना तुम्हाला 100% त्या उताऱ्याचं आकलन झालंय असं काही नाही। म्हणून मी प्रथम उतारा वाचत होतो आणि प्रश्न उत्तर वाचत होतो तर काही विद्यार्थ्यांना उत्तर द्यायची घाई झालेली होती। आता आपण दुसरं वाचन करणार आहोत। शिक्षकांना देखील आणि विद्यार्थ्यांना सुद्धा देखील नेहमी लक्षात असं येत असेल, अनुभव असा येत असेल की पहिला पेपर विद्यार्थ्यांचा वेळेच्या अगोदर, विद्यार्थी 10-10 मिनिटं निवांत बसलेले असतात। त्याची कारण काय, ही मराठीला झालेली गडबड, गणितला कृती न करता नुसतं वाचून म्हणजे पेनानं काही न मांडता अंदाजे म्हणजे तोंडी उत्तर बेरीज करायची, बेरीज आहे तिथं गुणाकार करायचा, गुणाकार आहे तिथं बेरीज करायची, बेरीज करताना हातच्या विसरायचा, वजाबाकी करताना हातच्या लक्षात घ्यायचं नाही, गुणाकार करताना हातच्या विसरायचा, 6 × 7 = 42, 6 × 42 = 42 अशी काही गृहित असतात आणि त्या गृहितकामुळं तुमचे अंदाज चुकतात आणि मग तुमचे मार्क कमी येतात आणि तो तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स विद्यार्थ्यांना नडतो। त्यामुळं डोकं शांत ठेवून पेपर सोडवणं हे यशस्वी विद्यार्थ्याचं एक गमक असतं। त्यामुळे तुम्ही शांत चित्तानं पेपर सोडवणं, तुमचा पेपर सोडत असताना तुमच्या शेजारी तुमचा कितीही जवळचा मित्र असो, भाऊ असू देत, कुणाकडेही लक्ष द्यायचं नाही। तुमच्या हातामध्ये घड्याळ पाहिजे, टाइम मॅनेजमेंट पाहिजे की मराठीचे 25 प्रश्न असतात, साधारणपणे हे प्रश्न मी 20 मिनिटांमध्ये सोडवेन, 15 मिनिटांमध्ये मी हे साधारण प्रश्न सोडवेन, आणि ह्यातला उरलेला वेळ तुमचा 1.5 तासातला ही 25 मिनिटं काढून टाकली तर 1 तास 5 मिनिटं वेळ किंवा 1 तास 10 मिनिटं वेळ म्हणजे साधारणपणे 70 मिनिटं मी गणिताला वापरेन, 20 मिनिटं मी साधारणपणे 90 मिनिटांपैकी मराठीला वापरेन, हे टाइम मॅनेजमेंट तुम्ही केलं पाहिजे आणि पेपर सोडवला पाहिजे। कारण टाइम मॅनेजमेंट जर झालं नाही तर मग गणिताचे शेवटचे प्रश्न राहून जातात तुमचे, इत असतात, खरं प्रश्न वाचायला सुद्धा वेळ मिळत नाही, का, टाइम मॅनेजमेंट नाही। तुमची 20 मिनिटांमध्ये रेग्युलर सरावामध्ये किंवा 17 मिनिटांमध्ये मराठीचा पेपर झालाच पाहिजे आणि 100% होतो। उताऱ्याला साधारणपणे 1-5 मिनिटं तुम्ही वेळ दिला, कवितेला 1-5 मिनिटं दिला आणि 7 मिनिटांमध्ये राहिलेले प्रश्न साधारणपणे अगदी नजरेनं वाचल्या वाचल्या सुटू शकतात। म्हणजे साधारणपणे 17 ते 20 मिनिटांमध्ये, काहींचे 15 मिनिटांमध्ये सुद्धा हे प्रश्न सोडून होऊ शकतात। तर आता बघा, मी पुन्हा वाचन करतोय। डॉल्फिन हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे, डॉल्फिनच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात, डॉल्फिन हा प्राणी पाण्यामध्ये राहतो, या प्राण्याच्या प्रजाती समुद्र आणि गंगा नदीमध्ये आढळतात, डॉल्फिन हा प्राणी सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो, डॉल्फिन हा समूहाने राहतो, त्यामध्ये 10 ते 12 डॉल्फिनचा गट असतो, हा प्राणी कंपन करणारा आवाज काढतो, तो आवाज एखाद्या घटकाला आदळल्यानंतर त्याच्याकडे परत येतो, डॉल्फिन हा मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी आहे। मी पुन्हा उतारा वाचलेला आहे, आता मी प्रश्न वाचल्यानंतर आता मी पर्याय वाचणार नाही, डायरेक्ट मी उत्तराकडे जाणार आहे, कारण मला प्रश्न काय माहिती आहे आणि उत्तर काय आहेत पर्याय ते पण माहितीये आणि आता मी फक्त उत्तर निश्चिती करणार आहे। पहिला पर्याय काय होता, प्रश्न होता बघा, कि वरील उताऱ्यात कळप या अर्थाचा कोणता शब्द आला आहे। आता गट, कंपन आणि गुरांचा आणि सस्तन, मी तुम्हाला मागाशी अशी एक सूचना दिली होती की उताऱ्यामध्ये मनाचे उत्तर घुसडायचे नाहीत, कारण आपल्याला एक माहितीये, काय माहितीये, की गुरांचा कळप, हरणांचा कळप, म्हणून इथं गुरांचा असं तुम्हाला
वाचनामधला शब्द पर्यायामध्ये दिलेला आहे, परंतु इथं हे उत्तर येणार नाहीये. इथं काय आहे, कळप या अर्थाचा उतारामध्ये कोणता शब्द आला आहे बाळांनो? बरोबर आहे, कोणता आहे? गट हा शब्द कळप या अर्थानं आलेला आहे. बघा तिथं काय ओळखले की त्यामध्ये 10 ते म्हणजे डॉल्फिनचा 10 ते 12 डॉल्फिनचा कळप असतो, म्हणजे हा समूहानं राहतो आणि समूह करत असताना साधारण 10 ते 12 डॉल्फिन हे एकत्र पाण्यामध्ये पोहत असतात, राहत असतात, असा याचा अर्थ आहे. कंपन हा त्याच्याशी मिळता जुळता पुढच्या ओळीतला शब्द दिलेला आहे, त्यामुळे काही विद्यार्थी पर्याय क्रमांक 2 सांगत होते, त्यांनी ते आकलन करून घेतलं नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, आणि हा या उतार्यावरचा गुगली प्रश्न जो मी मगाशी तुम्हाला म्हणत होतो तो हा गुगली प्रश्न आहे की वरील उतार्यानुसार सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता, तर कुठला आहे? या उतार्यामध्ये तुम्हाला एवढं बिंबवलंय की डॉल्फिन बद्दल सगळी माहिती सांगितली आहे, डॉल्फिन असा आहे तसा आहे, सगळी डॉल्फिन बद्दल माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये डॉल्फिन 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 आणि डॉल्फिन भरवलेला आहे. परंतु मित्रांनो, तिथं एक शब्द एक वाक्य शेवटचं असं आहे की डॉल्फिन हा मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी आहे, आणि तो प्रश्न या उतार्याचा अर्थ जो आहे तो संपूर्ण अर्थ बदलून टाकतो. तुम्हा सर्वांना म्हणजे आता काही विद्यार्थ्यांनी उत्तर सांगितली, परंतु माझा अंदाज असा आहे की जवळजवळ 80 ते 90% विद्यार्थ्यांचं उत्तर डॉल्फिन होतं या ह्याच्यामध्ये, डॉल्फिन होत निश्चित. आणि हितच विद्यार्थी म्हणजे जिथं प्रश्न सोपा तिथं चुकण्याचा धोका, असं मी मगाशी शब्द प्रयोग वापरलेला होता, जिथं प्रश्न सोपा तिथं चुकण्याचा धोका जास्त असतो, आणि इथं विद्यार्थ्यांनी धोका खातात. कारण का, इथं तुम्हाला डॉल्फिन मध्ये गुंतवून ठेवले, म्हणजे उतारा निवडताना असं केलेलं आहे, आणि ते तर असं असतंय बघा, इथं उताऱ्याचं सेटिंग जर मी असं केलं असतं, डॉल्फिन हा मानवानंतर शब्द शेवटीला घेतलं आणि एक राहिलेली शेवटची सर्वात बुद्धिमान प्राणी आहे हे जर खाली घेतलं असतं, तर हे विद्यार्थी सर्वात बुद्धिमान प्राणी आहे याच्यावर डॉल्फिनच फोकस करतात, आणि त्यामुळं या उतार्यामध्ये मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे, कारण तिथं मानवानंतर या शब्दानंतर गुगली घेतले. मी एक तुम्हाला थोडस आणखीन एक असं सांगतो की महागाईचा वटवृक्ष खूप फोफावला आहे, वाढत्या महागाईमुळे या महागाईच्या पारंब्या खूप खोलवर रुजलेले आहेत, आणि हा वटवृक्ष सामान्याचं जनजीवन विस्कळीत करून टाकत आहे. मी एक 2-3 ओळीचा उतारा विद्यार्थ्यांना सांगितलेला आहे. तर इथं वरील उतार्यात कशाबद्दल माहिती सांगितली आहे, मी जर असा प्रश्न घेतला असता वरील उतार्यामध्ये, तर बहुतांशी विद्यार्थ्यांचं उत्तर हे वटवृक्ष आलं असतं, वडाचं झाड आलं असतं. आता इथं सांगत असताना विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे की वड हे राष्ट्रीय वृक्ष आहे, राष्ट्रीय वृक्ष वड आहे, म्हणजे हे उतारा समजा शिकवायला लागले तर शिक्षक किंवा पालकांनी हे सुद्धा इथं कुठं उल्लेख आला नाही, परंतु सांगत असताना ही सराउंडिंग माहिती ज्यावेळी द्याल त्यावेळी त्याचं नॉलेज वाढेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी मगाशी जो प्रश्न सांगितला की वरील उतार्यात कशाचं महत्व सांगितलं आहे, तर त्या उतार्यामध्ये महागाई बद्दल सांगितलेलं होतं, आणि हा पर्याय कुठेतरी 3 नंबर आणि 4 नंबरला ठेवला असतो, आणि 1 नंबरला पर्याय वटवृक्ष किंवा वडाचे झाड असा दिला जाईल. तर विद्यार्थी आणि शिक्षकांना विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांनी सगळे पर्याय वाचणे, सगळ्या पेपरच्या बाबतीमध्ये सगळ्या म्हणजे पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, किती उत्तर तुम्हाला जलद मिळू देत, सगळे पर्याय वाचणे हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा. तर दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये डॉल्फिन हे त्याचं अचूक उत्तर आहे, मानव हे त्याचं अचूक उत्तर आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रश्न तिसरा बघा, डॉल्फिन बाबत खालीलपैकी सत्य विधान कोणते? डॉल्फिन समूहाने राहतो, विद्यार्थी सहजासहजी शोधून काढेल, कारण काय, डॉल्फिन हा प्राणी समूहाने राहतो स्पष्टपणे ओळ दिलेला आहे. दुसरा प्रश्न असा आहे, दुसरा पर्याय ब की डॉल्फिन सर्वात बुद्धिमान प्राणी नाही. आता उतार्यामध्ये जे दिलंय त्याच्या विरुद्ध वाक्य इथं या ठिकाणी टाकलेलं आहे,
त्यामुळे विद्यार्थी म्हणतो हे पण काय वाक्य बरोबर नाही का. तुमचा ग्रह काय झालाय दुसऱ्या प्रश्नामध्ये, की डॉल्फिन हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. आणि प्रश्न तीन मध्ये ब काय दिले, डॉल्फिन हा सर्वात बुद्धिमान प्राणी नाही. म्हणजे वरती पण दुसऱ्या पर्यायामध्ये प्रश्नामध्ये उत्तर चुकवून ठेवणार विद्यार्थी, आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा विद्यार्थी उत्तर चुकवून ठेवण्याची शक्यता आहे. आणि क पर्याय काय आहे, डॉल्फिन हा प्राणी अंडी घालतो. आता कुठंच उल्लेख यायला नाही तिथं अंडी घालतो. मग इथं ह्या विद्यार्थ्याला काय माहित पाहिजे, आकलन काय झालेलं पाहिजे, की सस्तन प्राणी इथं उल्लेख दिलेला आहे. सस्तन प्राणी, सस्तन म्हणजे स्थन, म्हणजे जो प्राणी पिलांना जन्म देतो, जो प्राणी पिलांना आपल्या अंगावरच दूध पाजतो त्याला सस्तन प्राणी म्हणतात. म्हणजे आमच्या इकडच्या ग्रामीण भाषेमध्ये थान असलेला, ज्याला थान आहे, दुधाचं थान आहे, तो सस्तन असं म्हटलेलं आहे. किंवा जो पिलांना जन्म देतो, जो आपल्या पिलांना अंगावर पाजतो त्याला सस्तन प्राणी असं म्हटलेलं आहे. सस्तन प्राण्यांची ही वैशिष्ट्ये. आणि मी पर्यायात काय दिलेलं आहे, डॉल्फिन हा अंडी घालतो. आता सस्तन या शब्दाचा जर त्या विद्यार्थ्याला अर्थ कळला नाही तर म्हणणार हा कदाचित अंडी घालतोय, हा प्राणी अंडी घालतो. आणि सगळे जनरली बघितलं मासे तर अंडीच घालतात, त्यामुळे विद्यार्थी काय करतो, डॉल्फिन हा अंडी घालत असणार आहे. मग पर्याय कसे आहेत बघा, पर्याय अ कसा आहे, एक नंबरचा अ व ब, अ ब व क बरोबर, हा विद्यार्थी पर्याय निवडू शकतो. का, त्याला शब्दाचं नीट आकलन झालेलं नाही. सस्तन शब्दाचं नीट आकलन न झाल्यामुळे त्यानं अंडी घालतो हे पण बरोबर समजलं. डॉल्फिन हा सर्वात बुद्धिमान प्राणी नाही हे कशावरनं केलं, की तो त्यानं विचार दुसऱ्या प्रश्नामध्ये असा विचार केला की डॉल्फिन हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे, त्यामुळे तेही वाक्य तो बरोबर मानतो. आणि डॉल्फिन हा समूहाने राहतो हे देखील या ठिकाणी सरळ वाक्य दिलंय, त्यामुळे तिन्ही पर्याय बरोबर सत्य आहे याचं या ठिकाणी विद्यार्थी मानतो. आणि पर्याय क्रमांक एक या ठिकाणी विद्यार्थी लिहिण्याचा मी जरा प्रज्ञावाने विद्यार्थ्यांसाठी अतिउच्च पातळीचे या ठिकाणी सर जरा प्रश्न घेतलेले आहेत. असे काही प्रश्न असत नाही तिन्हीच्या तिन्ही, त्यातला एक प्रश्न गुगली असतो आणि दोन प्रश्न म्हणजे एक मध्यम असतो आणि एक सोप्या लेवलचा असतो. परंतु हा हायर थिंकिंग लेवलचे थोडेसे प्रश्न घेतलेले आहेत मी, की विद्यार्थ्यानं विचार कसा केला पाहिजे या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार करतो. शिवाजी महाराजांचा जन्म विद्यार्थ्यांनी किंवा असा आपण प्रश्न घेतला की महात्मा फुले यांनी इसवीसन 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्या या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली, असा प्रश्न घेतलेला आहे. आता हे एकच ओळीचा उत्तर आहे आणि महात्मा फुलेंची पुढे माहिती दिलेली असं आपण समजू, की महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई हिला शिकवले आणि त्यांनी सावित्रीबाई फुलेंनी आपली सहकारी शिक्षिका फातिमा शेख यांच्या बरोबर मुलींना शिकवले, साक्षर केले. आणि ह्या उतार्यावरती मी प्रश्न असा विचारला बघा प्रश्न कसं काढू शकतोय परीक्षक म्हणजे पेपर सेटर जे असत, की महात्मा फुलेंनी कितव्या शतकामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. बघा प्रश्न मी काय विचारलाय, वरती माहिती दिलेली आहे इसवी सन 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली म्हटले. प्रश्न खाली काय विचारलाय, मी गुगली प्रश्न फक्त मी एखादा सांगायला लागलोय विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांना सुद्धा विनंती आहे, की कितव्या शतकामध्ये सुरू केली. विद्यार्थी काय करतो, आपण म्हणजे विद्यार्थ्यांना ह्याच्यात काय शिकवायचं म्हणून सांगतो, हा हा शब्द कुठल्या ओळीमध्ये आलाय बघ, आणि त्या ओळीनुसार त्या विद्यार्थ्यानं पर्याय, मग तो विद्यार्थी पर्याय क्रमांक एक दिले असतोय 1848, दुसरा पर्याय दिलेला असतोय 48व्या, तिसरा पर्याय दिलेला असतोय 18व्या आणि चौथा पर्याय दिलेला असतोय 19व्या शतक. बघा चार पर्याय काय दिले. मग जो विद्यार्थी ओळीनुसार शोधणार आहे तो म्हणणार 1848, प्रश्न छापाय चुकलेला आहे त्यामुळे 1848, शतक या शब्दाचा अर्थ त्याला कळलेला नसते त्यामुळे तो काय म्हणतो, हा 1800, शतक म्हणजे साल म्हणून तो विद्यार्थी निवडतो 1848. दुसरा पर्याय म्हणतो शतक विचारले साल विचारायने मग 48 म्हणतो. तिसरा पर्याय विद्यार्थी म्हणतो ज्याला शतक ह्याचा, हा 1848 मध्ये 18 शतक आहेत त्यामुळे तो 18 म्हणतो. आणि चौथा पर्याय 19व्या शतकामध्ये, आणि त्या ह्याच्याकडे लईतले 10% विद्यार्थी जातील.
आणि याचं अचूक उत्तर आहे 19व्या शतकामध्ये. म्हणजे प्रश्न माहिती एक दिलेले, प्रश्न विचारला वेगळा. मग ज्यावेळी त्याला उतार्याचं आकलन होतं, असंच कवितेचं असेल माझ्या मते. आज काय मला वाटतंय कविता होईल असं मला काय वाटत नाही, किंवा जाहिरात फारसी होईल. सर अजून एक पुढे थोडं 10 मिनिटं चालेल का? डिस्कनेक्ट करावे लागेल थोड्या वेळानं. घ्या सर, काय प्रॉब्लेम नाही सर, काय प्रॉब्लेम नाही. हा नाहीतर काय होईल, मी एका घटकाची द्यायला लागलोय खरं, तो त्याच्यावर आयडिया मी 2 घटकाची द्यायला लागलोय, थोडीशी आयडिया शिक्षकांना लक्षात येईल म्हणून मी थोडीशी आयडिया अशी सांगायला लागले. एकाच घटकावरती मी जास्त थोडीशी माहिती द्यायला लागले, पुढच्या घटकामध्ये तेच कन्सेप्ट असणार आहे, त्यामुळे थोडस मी असं सांगायला लागले. तर विद्यार्थ्यांना मी एक प्रश्न असं माहिती एक दिली, विचारलं एक, मग त्यांना शतक या शब्दाचा अर्थ की महात्मा फुले यांनी 15व्या शतकामध्ये शाळा सुरू केली, म्हणजे हे प्रश्न ह्या विद्यार्थ्याचे आकलनावर आधारित आहेत. आणि असे आकलनावर प्रश्न कविता असेल, जाहिरात असेल, बातमी असेल, उतार असेल, याच्यावरती 1 किंवा 2 प्रश्न हे असे आकलनावरती असतात. लाईन टू लाईन प्रश्न येणारे कवी असतात आणि हे मेरिटचे प्रश्न असतात. आणि म्हणून मी म्हटलं की परीक्षेचं मेरिट हे किंबहुना मराठी विषयावरती ठरतं, मराठी विषयावरती. त्यामुळं मराठी विषय विद्यार्थ्यांनी स्ट्रॉंग करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. तर या प्रश्नामध्ये, तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण बघितलं अ ब व क बरोबर, दुसरा प्रश्न असा आपण बघितला अ व ब बरोबर, पर्याय तिसरा आहे फक्त अ बरोबर, आणि पर्याय 4 आहे अ व क बरोबर. मग याच्यामध्ये अचूक उत्तर काय आहे? अ हा 100% बरोबर आहे. आता त्याच्या जोडीला डॉल्फिन हा प्राणी अंडी घालतो, हे प्रश्न आता हे उत्तर काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. का? अंडी घालणे आणि पिल्लांना जन्म देणे, म्हणजे अंडज आणि सस्तन हे जन्म देण्याचे प्राण्यांचे गट आहेत. अंडज प्राणी, सस्तन प्राणी, सरपटणाने पृष्ठवंशीय प्राणी, प्राण्यांचे वेगवेगळे गट आहेत. त्यामुळं क हा सुद्धा या ठिकाणी चुकलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर की अ व ब बरोबर, डॉल्फिन हा सर्वात बुद्धिमान प्राणी नाही, हा पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी त्याचं अचूक उत्तर येईल. तर तुम्हाला साधारणपणे उतारा साधारणपणे कसा सोडवायचा या संदर्भामध्ये थोडीशी माझ्या परीने जेवढी माहिती सांगता येईल तेवढी सांगण्याचा या अल्पशा वेळेमध्ये मी प्रयत्न केलेला आहे. आता आपण जाहिरातीकडे जातोय. इथं जाहिरात बघा आता दिलेली आहे. आपण ही वाचत असताना जी सूचना आहे ती सूचना कशी बघा, प्रथम जाहिरात वाचा, त्यानंतर प्रश्न उत्तरे वाचा, त्यानंतर पुन्हा जाहिरात वाचा आणि मग उत्तर वाचा. अशा स्वरूपामध्ये आपण काय केलेलं आहे, क्रम ठरवलेला आहे. आणि त्याचं कारण काय हेही तुम्हाला मी वरती विशद केलेलं आहे. तर जाहिरात जी दिलेली आहे ती मी वाचतोय बघा. महाराष्ट्र शासनाचा लोगो आहे, त्याच्या खाली महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं आहे. म्हणजे राष्ट्रीय प्रतीक त्या ठिकाणी आपली जी आहेत, राजमुद्रा ही आपली राज दिलेले आहे राष्ट्रीय प्रतीक. तर मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, एक पुस्तकाचं चित्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचं चित्र दिलेलं आहे आणि तिथं दिलेलं आहे पुस्तकांचं गाव भिलार तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा. भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावात आपले सहर्ष स्वागत. पुन्हा खाली जाहिरात दिलेली आहे की त्याच्यामध्ये दिलंय की आम्हा घरी धन शब्दांची रत्ने पुस्तकांचं गाव, या स्ट्रॉबेरी सोबत पुस्तकांचा आनंद घ्या, महाराष्ट्रात वाचन संस्कृतीचे नवे पर्व, अशी जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे. आणि प्रश्न काय विचारलेले आहेत आपण बघू. प्रश्न असे आहेत, वरील जाहिरात कशाशी संबंधित आहे? पुस्तक, पुस्तकांचं गाव, स्ट्रॉबेरी, वाचन संस्कृती. प्रश्न दुसरा असा आहे, भिलार हे टिंबा टिंबा पहिले पुस्तकांचं गाव आहे कर्नाटक, गोवा, उत्तर भारतातील, महाराष्ट्रातील. प्रश्न तिसरा असा आहे, वरील जाहिरातीत निरोप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पुन्हा मी जाहिरात वाचतो. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था,
अम्मा घरी धन शब्दांचीच रत्नी, म्हणजे जो खरा वाचक असतो त्याच्याजवळ खरं धन संपत्ती म्हणजे त्याची जे असणार त्याच्याजवळ असणार शब्द भांडार हेच या ठिकाणी सांगितलंय. आणि हे शब्द भांडार वाचण्यासाठी तुम्ही वाचन करणं महत्वाचं आहे, कारण म्हटलेलं आहे वाचाल तर वाचाल. पुस्तकांचं गाव भिलार, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा, भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावात आपले सहर्ष स्वागत. पुन्हा तेच डाव्या बाजूला आहे आणि काय म्हटलेलं आहे खाली की या स्ट्रॉबेरी सोबत पुस्तकांचा आनंद घ्या. आणि महाराष्ट्रात वाचन संस्कृतीचे नवे पर्व. आता प्रश्न वाचलेले आहेत, आपण उत्तरं वाचलेले आहेत, आता आपण उत्तराकडे जातोय. वरील जाहिरात कशाशी संबंधित आहे? आता पर्याय एक बघा, पुस्तक. आता काही विद्यार्थी पुस्तकाचं चित्र दिलंय, काही विद्यार्थी पुस्तक निवडतील, पुस्तकांचीच माहिती दिलेली आहे त्यामुळे ते निवडतील. पुस्तकांचं गाव पर्याय क्रमांक दोन आहे, तिसरं आहे स्ट्रॉबेरी आणि चौथा आहे वाचन संस्कृती. आता वाचन संस्कृती पण मिळतं जुळतं आहे, स्ट्रॉबेरीचं पण चित्र आहे आणि पुस्तकांचं गाव. तर इथं फोकस काय केलेलं आहे बघा, की भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव भिलार हे आहे हे या ठिकाणी फोकस केलंय आणि ते महाराष्ट्र शासनानं तिथं पुस्तकांचं गाव म्हणून निर्माण केलंय. त्यामुळे वरील जाहिरात पुस्तकांच्या गावाशी संबंधित आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर येईल. दुसरा प्रश्न बघा, भिलार हे टिंबा टिंबा पहिले पुस्तकांचे गाव आहे. आता विद्यार्थी फसतात कसे बघा, तिथं काय दिले बघा, भारतात पहिल्या पुस्तकांच्या गावात आपले सहर्ष स्वागत दिले भारतातील आणि पर्याय भारत कुठंच नाही. मग भारतामध्ये अनेक राज्य आहेत, त्या अनेक राज्यातील सातारा हा जिल्हा महाराष्ट्रात आहे हे देखील विद्यार्थ्याला म्हणजे माहीत, म्हणजे परिसर अभ्यास मध्ये मागाशी सुद्धा मी जो मुद्दा घेतला होता सस्तन प्राणी अंडज प्राणी हा परिसर अभ्यास मध्ये साधारणपणे येऊन गेलेला आहे आणि त्यामुळे त्या शब्द भांडाराशी मिळता जुळता तो प्रश्नाचा अर्थ तिथं घेतला होता. आणि तसंच इथं देखील झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा आहे, सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यामध्ये भिलार हे गाव आहे हे ज्याला समजपूर्वक जो भारत या शब्दाची स्टिकअप राहिला तू काय करणार, अरे बापरे म्हणणार कर्नाटकात बी भारतात कर्नाटक राज्य आहे, गोवा पण आहे, उत्तर भारतातील हा शब्द फसवा दिलाय बघा मी, कारण त्यानं भारतातील हा ज्यानं शब्द बघितला आणि ज्यानं अर्थ नीट लक्षात घेतला नाही तो उत्तर भारतातील. मग उत्तर भारतामध्ये राज्य उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे, ही उत्तर भारतातील राज्य आहेत, मग त्याचा तर इथं संबंधच येत नाही. परंतु विद्यार्थ्यांना फसवायला तयार केलेला हा पर्याय आहे उत्तर भारतातील, कारण त्यानं जाहिरातीमध्ये काय बघितले फक्त भारतातील. आणि तिसरा पर्याय तो झाल्यानंतर चौथा पर्याय आहे महाराष्ट्रातील, म्हणून त्याचं अचूक उत्तर येईल काय येईल विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे कुठलं, महाराष्ट्रातील. का निवडलं आपण, तर भिलार हे महाबळेश्वर तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील हे ठिकाण आहे त्यामुळं महाराष्ट्रातील हे पहिलं पुस्तकांचं गाव आहे. वरील जाहिरातीत निरोप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, प्रश्न तिसरा बघा आणि त्याचं अचूक उत्तर बघा, निरोप स्वागत येणार आहे. आता निरोपला या ठिकाणी संदेश म्हणजे निरोप येतोय, काही जण ज्यानं विरुद्धार्थी हा शब्दाचा अर्थ नीट लक्षात घेतला नाही तो काय करेल संदेश ह्या शब्दाचा अर्थ लावेल, काही जण पहिला हा शब्द येईल निरोप म्हणजे शेवटीला असतंय मग हे पहिला असू शकतंय म्हणजे मनाची उत्तर घुसडणे किंवा घालणे हे त्याला आपण म्हणू शकतोय. आणि ज्याला काही समजलंच नाही तो शब्द पर्व हा शब्द सुद्धा या ठिकाणी निवडू शकतोय, परंतु याचं अचूक उत्तर आहे निरोप स्वागत. ठीक आहे, एक जाहिरात तुम्हाला नमुन्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी दिलेली होती त्याच्यावरून तुम्हाला थोडस लक्षात येईल. आता आपण काय करूया, थोडस बातमी या मुद्द्याकडे जाऊया. सर कविता हा मुद्दा घेऊया का थांबूया, मी बातमी घेऊन थांबू का पुढे कंटिन्यू करू बी कंटिन्यू. मॅडम सर कंटिन्यू केलं तरी चालेल, घ्या चालेल. ओके, म्हणजे एक बरोबर 15 मिनिटं कदाचित अजून लागतील, म्हणजे 8:30 पर्यंत संपून जाईल. चालेल सर. ओके, खालील बातमी काळजीपूर्वक वाचा व त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. भारतात
कोरोना लसीकरणाचा 110 कोटींचा टप्पा पार. नवी दिल्ली, पीटीआय दिनांक. आपल्या देशातील आरोग्य विभागाने 110 कोटीहून अधिक लोकांना पहिल्या मात्रेचे लसीकरण केले आहे. उर्वरित 18 वर्षाहून अधिक वयोगटातील जनतेने लसीकरण करून घ्यावे. ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांनी दुसरा डोस शासन नियमानुसार विहित मुदतीत करून घ्यावा. लसीकरणाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. 2 व्यक्तीमध्ये किमान 6 फुटाचे अंतर ठेवावे. मुखपट्टी सॅनिटायझर वापरा. स्वच्छता विषयक खबरदारी घ्यावी व गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रश्न 1 बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील किती लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले असावेत? पर्याय 1 आहे 110 कोटीहून अधिक, पर्याय 2 आहे 110 कोटीहून कमी, पर्याय 3 आहे 18 वर्षावरील सर्वांनी, पर्याय 4 आहे 50 वर्षावरील सर्वांनी. प्रश्न दुसरा आहे, खालील पैकी चुकीचे विधान ओळखा. 1 गर्दी टाळावी, 2 व्यक्तीमध्ये 12 फुट अंतर ठेवावे, पर्याय 3 आहे कोरोनाचा एकच डोस घ्यावा, आणि पर्याय 4 आहे 18 वर्षावरील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. बघा प्रश्न क्रमांक 3 असा आहे, वरील जाहिरातीत मास्क या इंग्रजी शब्दाला कोणता मराठी शब्द वापरला आहे? पुन्हा बघा मी बातमी वाचतोय. भारतात कोरोना लसीकरणाचा 110 कोटींचा टप्पा पार. नवी दिल्ली, पीटीआय दिनांक. आपल्या देशातील आरोग्य विभागाने 110 कोटीहून अधिक लोकांना पहिल्या मात्रेचे लसीकरण केले आहे. उर्वरित 18 वर्षाहून अधिक वयोगटातील जनतेने लसीकरण करून घ्यावे. ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांनी दुसरा डोस शासन नियमानुसार विहित मुदतीत घ्यावा. लसीकरणाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. 2 व्यक्तीमध्ये किमान 6 फुटाचे अंतर ठेवावे. मुखपट्टी सॅनिटायझर वापरा. स्वच्छता विषयक खबरदारी घ्यावी व गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रश्न 1, भारतातील किती लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले असावेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न गुगली प्रश्न आहे. शिक्षकांना सुद्धा विनंती आहे की बघा उत्तर शोधण्यासाठी जर आपण विचार केला तर पहिला पर्याय दिलाय 110 कोटीहून अधिक, आणि टायटल पण तेच आहे, शीर्षक पण तेच आहे त्याच, की भारतात कोरोना लसीकरणाचा 110 कोटींचा टप्पा पार, आणि पहिला पर्याय पण तोच आहे. परंतु बघा त्याचं अचूक उत्तर ते येणार नाहीये. त्याचं अचूक उत्तर विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे, 110 कोटीहून कमी येणार आहे. काय येणार आहे, की किती लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. आणि तिथं ओळ आहे बघा, की 110 कोटीहून अधिक लोकांना पहिल्या मात्रेचे लसीकरण केले, म्हणजे पहिला डोस फक्त 110 कोटी लोकांचा झालेला आहे, आणि उर्वरित 18 वर्षाहून अधिक वयोगटाल जनतेने लसीकरण करून घ्यावे, म्हणजे दोन्ही डोस जे आहेत ते 110 कोटी लोकांचे जनतेचे झालेले नाहीयेत. आणि विद्यार्थी नुसता त्या संख्येला फसून जातो आणि पर्याय क्रमांक 1 लिहिण्याची शक्यता आहे. ज्यांना आकलनपूर्वक वाचन केलेलं नाही त्याचा हा प्रश्न, म्हणजे जो यॉर्कर म्हणतो तो यॉर्कर शेंडू क्लीन बोल्ड होण्याची तर जास्त शक्यता तो हाच प्रश्न आहे. 18 वर्षावरील सर्वांनी हे पण उत्तर येणार नाही, आणि 50 वर्षावरील सर्वांनी हे पण उत्तर येणार नाही. प्रश्न दुसरा बघा, खालील पैकी चुकीचे विधान ओळखा. गर्दी टाळावी, 2 व्यक्तीमध्ये 12 फुट अंतर ठेवावे. आता प्रश्न असा दिलाय, उत्तर असं दिलंय उतार्यामध्ये की 2 व्यक्तीमध्ये किमान 6 फुटाचे अंतर ठेवावे. 2 व्यक्तीमध्ये किमान 6 फूट, कमाल किती पण ठेवू शकताय. किमानच्या विरुद्धार्थी कमाल, विद्यार्थ्यांना विरुद्धार्थी शब्द सुद्धा ह्या अनुषंगानं उतार्यावरती की वरील उतार्यामध्ये कमाल या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता शब्द आलेला आहे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त, किमान म्हणजे कमीत कमी. मग तिथं कमीत कमी 6 फूट म्हटले, मग जास्तीत जास्त 12 फूट असू शकतं.
बारा फुटापेक्षा सुद्धा जास्त असू शकतं, म्हणून इथं सुद्धा पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. आणि कोरोनाचे दोन्ही डोस घ्यायला सांगितलेत आणि 18 वर्षावर सर्वांनी लसीकरण करून घ्यावे इथं हे पण सांगितलेलं आहे. त्यामुळं चुकीचं काही विधान आहे, सॉरी मी मगाशी असं म्हटलं की 2 व्यक्तीमध्ये 12 फूट अंतर ठेवावे हे विधान बरोबर आहे, परंतु आपल्याला वाचल्यानंतर चुकीचं वाटतं, कारण तिथं वरती काय दिलंय की किमान 6 फुटाचे अंतर ठेवावे. किमान 6 फूट म्हणजे 12 फूट ज्यादा चालतंय, त्यामुळे ते विधान बरोबर आहे. गर्दी टाळावी हेही विधान बरोबर आहे आणि 18 वर्षावर सर्वांनी लसीकरण करून घ्यावी हेही बरोबर आहे. त्यामुळे कोरोनाचा एकच डोस घ्यावा हे विधान या ठिकाणी हे चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं विधान आहे. आणि प्रश्न तिसरा आहे, वरील जाहिरातीत मास्क या इंग्रजी शब्दाबद्दल कोणता मराठी शब्द वापरला आहे, आणि पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर नाही. नाही हा शब्द वापरला. ज्या विद्यार्थ्याचं वाचन दोष आहे तो विद्यार्थी तर फसतो. आपण बघा वाचताना नुस्कान म्हणतो, नुस्कान. उत्सव हा शब्द, उत्सव हा शब्द म्हणा तर अगोदर म्हणाय, उत्सव हा शब्द म्हणजे सुद्धा वाचताना विद्यार्थी चुकतात. आणि तसं मार्क्स असं काही विद्यार्थी म्हणतात, मार्क्स, आणि तो वाचन दोष इथे हेरलेला आहे. आणि 1 नंबरला मी काय दिले, मार्क्स दिले, मार्क्स. आणि वरती पण तुम्ही काय बघितले, मास आणि कज बघितले, पण त्यांचा क्रम बघितलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी. आणि हुशार विद्यार्थी देखील अशा सोप्या सोप्या प्रश्नाला चुकतात. पर्याय क्रमांक 4 ला हा अचूक शब्द दिलाय, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे वाचन दोष असतात तो वाचन दोष असणारा विद्यार्थी इथं फसतो. आणि पर्याय क्रमांक 4 ला मी मास्क हा शब्द दिलाय, आणि पर्याय क्रमांक 1 ला काय दिलाय, मार्क्स. वाचन दोषचे विद्यार्थी या ठिकाणी फसतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडं, समारोपाकडे या ठिकाणी कविता आहे, हा मुद्दा आपण 1-5 मिनिटांमध्ये घेऊया आणि मग आपण याचा समारोप करूया. खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. 2017 साली ही कविता आलेली आहे, बघा ती कविता काय आहे. लहान सुंदर गोजीरवाणी दिसे कशी ही खार, गुलगुलीत हे अंग मजेचे शेपूट गोंडेदार. बघा मी अर्थ पण सांगत करतो, मी थोडस आता 5 मिनिटांमध्ये आवरायच्या दृष्टिकोनातून अर्थ सांगतच तुम्हाला जातो आणि मग आपण उत्तर पण आपण पटकन घेऊया. म्हणजे कवितेचं वाचन आणि उतारा म्हणजे उत्तर निश्चित वगैरे ह्या मुद्द्याकडे आपण वरील प्रमाणे अनुकरण करावे, परंतु आपण सध्या वेळेचं भान ठेवून थोडस वेळ झालेला 10-15 मिनिटं तरी पण आपण या ठिकाणी थोडस जरासा ही फास्ट घेतोय. तर खार कशी आहे बघा, लहान आहे, सुंदर आहे, गोजीरवाणी आहे. म्हणजे खार हे नाम आणि ती बाकीची विशेषण आहेत. लहान खार, सुंदर खार, गोजीरवाणी दिसे, आणि दिसतीय कशी, गोजीरवाणी दिसतीय ती. गुलगुलीत हे अंग मजेचे शेपूट गोंडेदार, त्या हिचं खारीचं अंग गुलगुलीत आहे. शेपूट कशी आहे, गोंडेदार आहे. म्हणजे अंग या शब्दाबद्दल गुलगुलीत हे नाम आहे, गोंडेदार या शब्दाबद्दल शेपूट या शब्दाबद्दल गोंडेदार हे विशेषण आहे. लहान डोळे लुकलुक बघती दृष्टी किती तरी छान, डोळे लहान आहेत, लुकलुक बघतात ती आणि दृष्टी कितीतरी छान आहे. खुटकन कोठे सहज वाजले तरीही ऐकती कान, आणि तिचे त्या खारीचे कान अतिशय शार्प आहेत, तीक्ष्ण आहेत. खुटकन जरी कुठं वाचलं तरी देखील ती ऐकते. उभे करून शेपूट बैसे आयटी मध्ये फार, तोऱ्यामध्ये आयटी मध्ये या ठिकाणी शेपूट उभे करून ही खार बसते. मालकी नकी जणू रानाची दिसे अशी ही खार, आणि ही खार एखाद्या रानाची त्या जिथं उभा राहते, रानामध्ये असेल, बागेमध्ये असेल, जिथं उभा राहते, जणू मी हिची मालक आहे अशी तोऱ्यामध्ये आयटी मध्ये ही शेपूट वर करून उभी राहते. काम करी ही आनंदाने मध्येच खेळे खेळ, आपलं काम ही आनंदानं करते आणि मध्ये मध्येच वरती जा खाली जा, म्हणजे झाडावरती चढ तुरु तुरु इकडं तिकडं धाव हे असा खेळ खेळते. दौडी न मुळीच दौडी नच ही मुळी कधीही फुकट आपला वेळ, आणि ही दवडणे म्हणजे वाया घालवणे, ही खार कधीही आपला वेळ वाया घालवत नाही. भारी अचपळ जरी असशी गरीब तरी तू फार, अचपळ अचपळ. बघा मी वाचनात दोष झाला तर उत्तर पण चुकते,
खाली उत्तर चुकतंय बघा. तर ही अतिशय चपळ वेगानं धावणारी आणि खोडकर अशी ही खार जरी असली तरी ती गरीब अतिशय गरीब आहे. येईन भेटायास वनी तुझला वारंवार. कवी काय म्हणतोय की हे खारी मी तुला वारंवार वरचेवर जंगलामध्ये रानात वनात तुला मी काय करायला येईल भेटायला येईल अशी ही कविता दिलेली आहे. कवितेवरती जे प्रश्न आहे तो पहिला प्रश्न बघा. कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? ती शेपूट उभारून आयटीत बसते तेव्हा, आनंदाने काम करते तेव्हा, गोजीरवाणी दिसते तेव्हा, ती डोळे लुकलुक करून बघते तेव्हा. आपण डायरेक्ट विद्यार्थी मित्रांनो मी जरासा क्रम बाजूला ठेवतोय आणि डायरेक्ट उत्तराकडे जातोय. तर खुटकन कुठे काय ते उभे करून शेपूट बैसे आयटी मध्ये फार मालकीन ही की जणू रानाची दिसे अशी ही खार. म्हणजे तिसरं कडवं हे जे आहे ते उभे करुणी पासून मालकीन ही जणू रानाची दिसे अशी ही खार इथंपर्यंत आहे. त्यामुळे त्या तिसऱ्या कडव्यावरून या ठिकाणी त्याचं उत्तर शेपूट उभे करून जेव्हा ती उभी राहते आयटी मध्ये तेव्हा ती मालकीन वाटते हे ह्याचं अचूक उत्तर येतं. दुसरा प्रश्न गुगली आहे बघा. वरील कवितेनुसार विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती? ज्यांचा वाचन दोष आहे तो वाचन दोष असणारा विद्यार्थी इथं फसणार. पहिला पर्याय बघा, चुकीची जोडी विचारली नाम व विशेषण. पहिल्यांदा विशेषण घ्याय सांगितलंय, नंतर नाम घ्याय सांगितले. गुबगुबीत अंग, लहान खार, लुकलुक डोळे आणि गोंडेदार शिपूट. बघा इथं नाम व विशेषण यांची चुकीच्या जोड्या विद्यार्थी मित्रांनो दोन आहेत, दोन चुकीच्या जोड्या आहेत. तुम्ही म्हणशाल सर कुठं आहेत? बरोबर आहे की गुलगुलीत हे अंग, मग अंग हे नाम आलं, विशेषण पहिल्यांदा गुलगुलीत. परंतु विद्यार्थी मित्रांनो वाचन दोष असं मी तुम्हाला म्हटलं, गुलगुलीत म्हटले आणि पर्याय दिले गुबगुबीत. आणि तुम्हाला पण वाटतं मनाचं उत्तर काय, खार कशी गुबगुबीत असते, अशी काय हडकुळी नसते, ती कृश नसते, ती गुबगुबीत तुम्हाला दिसते. त्यामुळे तुम्ही तुमचं मनाचं उत्तर घातलं की गुबगुबीत अंग. उत्तर काय पाहिजे? गुलगुलीत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे चुकीचं उत्तर आहे, म्हणजे चुकीची जोडी आहे. आणि लुकलुक, आता बघा तुम्ही म्हणणार लहान डोळे लुकलुक बघती, दृष्टी कितीतरी छान, खुटकन कोटे सहज वाजले तरी एक ठिकाण. आता तुम्ही म्हणणार सर दुसऱ्या कडव्यामध्ये दिले की लुकलुक बघती किती, परंतु लुकलुक या शब्दानं बघणे या क्रियेबद्दल माहिती दिलेली आहे. मग क्रियेबद्दल माहिती देणारा शब्द विशेषण नाहीये, नामाबद्दल माहिती विशेष माहिती देणारा शब्द त्याला विशेषण म्हणतात. नामाबद्दल मग बघणे हे काय नाम नाहीये, त्यामुळे पर्याय क्रमांक तीन डोळे कसे आहेत बघा, लहान डोळे. त्यामुळे तिथं तिसरा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. आणि लहान खार बरोबरच आहे पहिल्या ह्याच्यातच आहे कडव्यामध्ये की लहान सुंदर गोजीरवाणी कशी दिशे ही खार, म्हणजे लहान खार पण बरोबर आहे. आणि शेपूट कशी गोंडेदार आहे, त्यामुळे गोंडेदार शेपूट हेही बरोबर आहे विशेषण व नाम यांची. त्यामुळे पर्याय एक व चार चुकीचे आहे. कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? अचपळ मंद, चंचल, शांत आणि खोडकर. तर त्याचा अर्थ मी तुम्हाला विशद केलेलाच होता. तर या कवितेमध्ये अचपळ म्हणजे खोडकर येते आणि चंचल पण येते, म्हणजे ती एका जागी किती स्थिर थांबत नाही. त्यामुळं हिथं याचा अर्थ पर्याय क्रमांक सहाच देखील दोन आणि चार हे त्याच उत्तर येत. तर विद्यार्थी मित्रांनो साडेआठ वाजलेले आहेत. सर्व शिक्षक पालक आणि सन्माननीय सर्व संयोजक आपले टेक्नोसेवी पवार सर असतील, त्यानंतर माझ्याशी वारंवार संपर्क ह्या कार्यशाळेबद्दल ठेवणाऱ्या मनीषा मॅडम असतील, यांना म्हणजे हा तसा हा शिकवायला घटक म्हणजे नेमकं सांगायचं काय हा ही समस्याच असते. तरी पण माझ्या परीने या ठिकाणी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपणही या पद्धती